हालचाल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग आहे तुम्ही छोटे बाळ होतात तेव्हाच तुम्हाला याचा शोध लागला होता बाळांना हलणाऱ्या गोष्टी पाहण्यास आवडते तुम्ही सतत अनेक गोष्टी हलवीत असता तुम्ही तुमच्या हाताने चेंडू फेका आणि पायाने चेंडूला लाथ मारा चेंडू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी कोणतीही गोष्ट गतीमध्ये असल्याचे म्हणले जाते दैनंदिन जीवनात हालचाल कुठे दिसते आपण जिथे जातो तिथे हालचाल आपल्याला दिसते रस्त्यावर धावणारी व्यक्ती तिथून जात असलेली एखादी गाडी हवेत टाकलेला एखादा चेंडू रस्त्यावरून टप्पा पडून बाजूला उडून पडणारा चेंडू अशी हालचालींची बरीच उदाहरणे आहेत काही इतकी स्पष्टपणे न दिसणारी हालचाल म्हणजे आपल्या पायाखाली होणारी पृथ्वीची हालचाल ही धातूची पट्टी बऱ्याच लहान रेणूंनी बनलेली आहे रेणू बघायला गेलं तर अगदी लहान आहेत परंतु ते नेहमीच हालचाल करत असतात किंवा कमीत कमी कंपन तरी पावत असतात जगातील विविध खंड पृथ्वीच्या पृष्ठभागावर हळूहळू एखादा सेंटीमीटरच केवळ दूरस्थ उपग्रहच या प्रकारच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकतात दुसरीकडे इतर काही गोष्टी इतक्या वेगाने हालू शकतात की या हालचाली पाहणे फार कठीण आहे सायकलीची फिरणारी चाके किंवा गिटारीच्या तारांचे कंपन सांगा बरं या विश्वात सर्वात वेगवान गोष्ट कोणती प्रकाश हा सर्वात वेगवान आहे हा सूर्यापासून केवळ आठ मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचतो हालचाल नसेल तर कधीच कुठलीच गोष्ट किंवा घटना घडू शकणार नाही गोष्टी किंवा वस्तूंची बऱ्याच प्रकारे हालचाल होऊ शकते आपण चेंडू सरळ वर फेकल्यास तो सरळ खाली येतो चेंडू सरळ रेषेत सरकतो जर आपण चेंडू आपल्यापासून दूर नेला तर तो वक्र रेषेत जातो गोष्टी गोलाकार किंवा वर्तुळाकार देखील शकतात जत्रेतील घोडे गोलाकार फिरतात वर्तुळ अनेक वक्र रेषांनी बनलेले आहे गोष्टी मागे पुढे फिरू शकतात अगदी जुन्या मोठ्या भिंतीवरील घड्याळ्याच्या या लंबकासारख्या गती म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थान आणि दिशेमध्ये झालेला बदल जेव्हा एखाद्या वस्तूचे स्थान बदलते तेव्हा ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते जर ही हालचाल सरळ रेषेत असेल तर त्याला रेषीय गती असे म्हणतात रुळावर चालणाऱ्या गाड्या पाऊस कोसळणे बॉल जमिनीवर घरंगळणे ही रेशीय हालचालीची उदाहरणे आहेत रेशीय गती म्हणजे एखाद्या वस्तूची दिशा न बदलता एका सरळ रेषेत झालेली हालचाल एखादी गोष्ट किती जोरात किंवा हळू जात आहे हे चाल या संज्ञेने मोजले जाते बंदुकीमधील गोळी अतिशय तीव्र वेगाने जाते गोगल गाईला काही अंतर कापायला खूप वेळ लागतो तर तेच अंतर कापायला शर्यतीच्या घोड्याला काहीच वेळ लागणार नाही वस्तू ज्या दिशेने जात आहे ती दिशा महत्वाची नाही राजेश आणि माधव वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करत असले तरी एकाच गतीने पुढे जात आहेत चाल ही सहसा दिलेल्या वेळेत एखादी गोष्ट किती पुढे जाते त्यावरून मोजतात चाल किंवा वेग ही मिलीमीटर प्रति सेकंद किंवा मीटर प्रति सेकंद किंवा किलोमीटर प्रति सेकंद किंवा किलोमीटर प्रति तास असू शकते चाल म्हणजे गती आपोआप घडून येत नाही गतीसाठी बल आवश्यक आहे मानव आणि प्राण्यांमध्ये स्नायू असतात जे या बलांना कारणीभूत असतात या उलट यंत्राला काम करण्यासाठी थोडे इंधन आवश्यक असते कृती या चेंडू क्षेपकामध्ये रबर बँडला पेन्सिल जोडलेली आहे जेव्हा रबर बँड ताणून सोडला जातो तेव्हा तो चेंडूला पुढे ढकलतो जितका अधिक ताण तेवढे अधिक बल वेळ मोजण्यासाठी आपण आपल्या मोबाईल फोनच्या स्टॉपवॉचचा वापर करूया बॉल गतीत असताना तो जेव्हा पहिली पिवळी रेषा ओलांडेल तेव्हा मी स्टॉपवॉच सुरू करेन जेव्हा तो दुसरी पिवळी रेषा ओलांडेल तेव्हा मी हे स्टॉपवॉच थांबवेन दोन रेषांमधील अंतर हे दोन मीटर आहे जेव्हा बॉलला हे अंतर पार करण्यास दोन सेकंद लागतात तेव्हा आपण असे म्हणू शकतो की चेंडूची गती एक मीटर प्रति सेकंद आहे मी चेंडू अधिक बलाने ढकलला तर काय होईल चेंडू हेच अंतर कापेल परंतु कमी वेळात यावेळी तेच अंतर पार करण्यासाठी चेंडूला फक्त एक सेकंद लागला आपण असे म्हणू शकतो की चेंडूची गती दोन मीटर प्रतिसेकंद आता चेंडू फेकण्यासाठी बलाचे प्रमाण कमी जास्त करा आणि तुमच्या मोबाईल फोनवरील स्टॉपवॉचचा वापर करून ही गती मोजा महामार्गांवरील गाड्यांचा वेग मोजण्यासाठी पोलिसांकडून स्पीड गन वापरल्या जातात वेगाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या वाहन चालकांना दंड आकारला जातो कारण खूप वेगात वाहन चालवणे सुरक्षित नसते या गन क्रिकेट आणि टेनिस सारख्या खेळांमध्ये किती वेगाने चेंडू फेकला जातो ते मोजण्यासाठी देखील वापरल्या जातात नैकरेशी गती राजूने या बॅटने षटकार मारला षटकारासाठी चेंडू सीमा पार जाताना त्याची गती रेषीय आहे का तो सरळ रेषेत जात नाही तो एका कक्षेत जातो या हालचालीला नैकरेशीय गती असं म्हणतात नैकरेशीय गती सरळ मार्गाने न जाणाऱ्या वस्तूंची हालचाल दर्शवते तुमच्या आसपास अशी उदाहरणे शोधू शकता का सारांश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी कोणतीही गोष्ट गतीमध्ये असल्याचे म्हणले जाते हालचाल सर्वत्र आहे आपण रेशीय गती नकर गती यासारख्या विविध प्रकारच्या गतींची माहिती घेतली साध्या उपक्रमांच्या माध्यमातून गतीची गणना कशी करावी हे देखील आपण पाहिले प्रत्येक गती आणि गतीच्या व्याख्येचा एक तक्ता उदाहरणासहित तयार करा